बोरखेडा हत्याकांडातील प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे असे संतप्त आदिवासी समाजाने मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथे रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडाची सखोल चौकशी करून जलद गतीने खटला चालवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिरपूर तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांकडून पोलीस निरीक्षक यांना मोर्चामार्फत मागणी करण्यात आली. तसेच राज्याच्या राज्यपालांना निवेदन देऊन आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील बोरखेडा या गावात एका बोरखेडा गावाच्या जवळपासच एक शेतकरी हातमजूर असे एक आदिवासी समाज परिवारासह तिथं राहत होते. ते जवळपास 10 वर्षापासून तिथे राहत होते. ह्या परिवारात जे कुटुंब प्रमुख होते ते त्यांच्या नातेवाईकांकडे उत्तर कार्यानिमित्त मध्य प्रदेशात गेलेले होते. त्या ठिकाणी एका निराधमाने जी एक त्यांचं फॅमिली जी घरी होते तिथं 4 मुलं घरी होते. त्याच्यात एक 14 वर्षाची मुलगी होती. तिच्यावर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. आणि जे लहान 3 मुलं होते त्यांची देखील निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. अशा या निराधमाला सुप्रीम कोर्टात फास्ट्रॅक केस चालवून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी शिरपूर तालुक्यातील समस्त आदिवासी संघटनेमार्फत आम्ही आज सांगवी येथे पोलीस स्टेशनला निवेदन सादर